नितेश राणे जनाची नाही मनाची तर लाज वाटो दे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी तुला घाण सवय लागलेली आहे। अरे तू म्हणतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी उद्धव साहेबांचे हट्ट परवले लाड केले, अरे तू ज्या वेळेस उघडा नागडा हिंडत होता ना त्यावेळेस तुझ्या अंगावरची कपडे देखील उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने घातलेत हे लक्षात ठेव। तू ग्यारीगार खात होता ना ती ग्यारीगार देखील उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने तू त्याचा आनंद घेतलेला आहे खाऊन। तुझा लाड हट्ट सगळा मातोश्रीने पुरवला हे लक्षात ठेव। अरे तुला तू असं म्हणतोय की खासदार संजय राऊत साहेब चपट्या पायाचे आहेत, अरे खासदार संजय राऊत साहेब कसल्या पायाचे आहेत बघू नको। पहिले तू ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांग की तू कसा चपट्या तोंडाचा आहे, तुझं डोळं कसं चिमणीसारखं आहे, नेमके तू जलमला कुठं ह्याची जरा माहिती तू महाराष्ट्रातल्या जनतेला दे। दुसरी गोष्ट तू म्हणतोय युवासेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या चिन्हावरती लढणार, अरे तुला काय डोक्याचा भाग आहे का? आदित्य साहेब कशावर लढणार तू विचारच करू नको, त्यांचा पक्ष खंबीर आहे। पण तुझं आता तळ्यातून मळ्यात झालंय याचा जरा विचार कर। नितेश राणे तुझ्या असल्या नीच आणि कपट्यावरतीच्या वागण्यामुळं भाजपवाल्याच्या देखील लक्षात आलंय तू लय दिवस भाजप सोबत राहू शकत नाही आणि म्हणून भाजपवाले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तुला आणि नारायण राणेला आणि राणे कुटुंबाला भाजपमधून उमेदवार देणार नाहीत ही फिक्स झालेलं आहे। त्याच्यामुळं नितीन राणे आणि नारायण राणे तुमचं आता बोऱ्या बिस्तार बांधायची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय बंद करा। आता तू कशी कुठून लढणार याचा जरा विचार कर। तुला आता उरले सुरलेला कोणत्याच पक्षात जागा राहिलेली नाही। सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।